नाताळमध्ये साईन चरणी 15,95,00,000 दान आलेलं आहे. डेबिट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 3,53,00,000 दान आलंय. ऑनलाईन देणगीच्या माध्यमातून 4,21,00,000 दान आलेलं आहे. 10 दिवसामध्ये 8,00,000 भक्तांनी साईंचं दर्शन घेतलेलं आहे. नाताळच्या सुट्ट्यांमध्ये 15,95,00,000 रुपयांचं साईन चरणी दान आलेलं आहे. देश विदेशातील 8,00,000 साई भक्त साई चरणी लीन झालेत. डेबिट कार्ड क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 3,53,00,000 रुपयांचं दान आलंय. साई संस्थांच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. नाताळची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत या निमित्ताने 23 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 अखेरच्या सप्ताहामध्ये जे शिर्डी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तो महोत्सव अतिशय उत्कृष्ट रीतीने पार पडलेला असून या दरम्यान 8,00,000 अधिक साई भक्तांनी श्री साई समाधीचं दर्शन घेतलेलं आहे. या दरम्यान विविध स्वरूपाच्या देणगीच्या रूपाने संस्थानला 15,95,00,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली असून साई प्रसादालयामध्ये देखील 6,00,000 पेक्षा अधिक साई भक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतलेला आहे. जे सामाजिक काम केले जातात त्यासाठी या दानाचा उपयोग करण्यात येत आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.